नागपूरमध्ये स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढत असून सध्या शहरातील विविध रुग्णालयात या आजाराचे तब्बल 46 रुग्ण दाखल आहेत, तर आतापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहराच्या 2 वेगवेगळ्या आरोग्य उपसंचालक कार्यालयात झालेल्या स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून 2 मृत्यूंचा अहवाल ठेवला गेलाय. त्यातील एका मृत्यूला स्वाईन फ्लू तर दुसऱ्याला कारण इतर असल्याचे स्पष्ट झाले. नागपूर महापालिकेकडून एकूण 4 मृत्यूंचा अहवाल ठेवलाय. त्यात 3 मृत्यू नागपूर शहरातील तर 1 जिल्हा बाहेरील रुग्णाचा होता. हे 4ही मृत्यू स्वाईन फ्लूने झाल्याचे मान्य करण्यात आले. त्यामुळे येथील स्वाईन फ्लूची मृत्यूसंख्या 5 नोंदवली गेली आहे. दरम्यान नागपूरच्या विविध रुग्णालयात आजपर्यंत स्वाईन फ्लूचे तब्बल 75 रुग्ण नोंदवले गेले आहे. त्यातील सर्वाधिक 45 रुग्ण हे नागपूरच्या शहरी भागातील आहे, तर इतर रुग्ण ग्रामीणसह जिल्ह्याबाहेरील आहेत. एकूण रुग्णांपैकी 19 जण बरे होऊन घरी परतले आहेत, तर 46 रुग्णांवर विविध खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यातील दोन अत्यवस्थ रुग्ण हे जीवनरक्षक प्रणालीवर आहेत, तर 6 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहे. गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये मेडिकल रुग्णालयातील एका डॉक्टरचाही समावेश आहे. या डॉक्टरची प्रकृती आता बरी आहे.